कि मी जात पात पाळणार नाही, जो करेगा जात की बात उसको कसके मारूंगा लाथ, असं सरळ पब्लिकली सांगितलं की जातीयवाद पाळायचा नाही. कुठलाही माणूस जो आहे तो जातीने मोठा नाहीये, तो गुणाने मोठा आहे. आणि या समाजातली छुआछूत, अस्पृश्यता, जातीयता समूळ नष्ट झाली पाहिजे. मी प्युअर चड्डीवाला हूं, आरएसएसवाला हूं, बाद में पछताओगे, पछताने के पहले सोचो, देना है तो दो, नहीं देना है तो मत दो. पर जो होट देगा उसका भी काम करूंगा और जो नहीं देगा उसका भी काम करूंगा. आपल्या पार्टीच्या सिद्धांतामध्ये तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक आहे राष्ट्रवाद, म्हणजे आम्हाला राष्ट्र सर्वोपरी आहे. हम दो चार रहे ना रहे, तेरा वैभव अमर रहे मा, असं म्हणत आपण सगळेजण आपल्या मातृभूमीवर, आपल्या राष्ट्रावर आपण सर्वोपरी प्रेम करतो. दुसरा विचार जो महत्वाचा आहे तो म्हणजे गुड गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंट. जर आम्ही लोकशाहीमध्ये विरोधी पक्षात असू तर जनतेच्या प्रश्नावर आम्ही संघर्ष करू आणि जनतेला न्याय मिळवून देऊ. पण जर आम्ही सत्तेमध्ये असू तर तळागाळातला जो शेवटचा माणूस सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक दृष्टीने मागासलेला आहे त्या माणसाचा विकास करण्याचा आम्ही प्रयत्न करू बाय गुड गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंट. तिसरा मुद्दा जो आहे तो आमच्या सगळ्यांच्या विचाराचा आत्मा आहे आणि तो म्हणजे आपल्या पंडित दीनदयाल उपाध्यायांचं सामाजिक आर्थिक चिंतन अंत्योदयाच्या रूपाने प्रसिद्ध आहे आणि ते आपलं उद्दिष्ट आहे. या समाजातला तळागाळातला शोषित पीडित माणूस, दलित माणूस, शोषित माणूस, पीडित माणूस, ज्याला राहायला घर नाही आहे, ज्याला खायला अन्न नाही आहे, ज्याच्या शरीरावर कपडा नाही आहे, त्या दरिद्र नारायणाला आपण परमेश्वर मानू आणि त्याची निरंतर सेवा करत राहू आणि ज्या दिवशी त्याला रोटी, कपडा आणि मकान मिळेल त्या दिवशी आम्ही आपलं कार्य पूर्ण झालं असं समजू. हे जे पंडित दीनदयाल उपाध्यायांचं जे उद्दिष्ट आहे ते भारतीय जनता पार्टीचं उद्दिष्ट आहे आणि उद्दिष्ट करण्याकरता जे मिशन आहे ते गुड गव्हर्नन्स आणि डेव्हलपमेंटच्या द्वारे आपल्याला प्राप्त करायचं आहे. आणि हे राष्ट्र सुखी व्हावं, समृद्ध व्हावं, संपन्न व्हावं, विश्वगुरु व्हावं, जगातली आर्थिक महाशक्ती व्हावं, आत्मनिर्भर भारत व्हावं, 5 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी व्हावी, हे प्रधानमंत्री मोदीजींचं स्वप्न आहे. ते याच विचाराशी संबंधित आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जगातली तिसरी अर्थव्यवस्था आपल्याला बनायचं आहे. आणि हे जर बनायचं असेल तर प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येकाला, आमदार असेल, खासदार असेल, कार्यकर्ता असेल, त्याला हे उद्दिष्ट समोर ठेवून आपल्या पक्षाचं, संघटनेचं आणि सरकारमध्ये असेल तर सरकारचं काम यशस्वीपणे आणि चांगलं करायचं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण फायनान्शियल ऑडिट करतो. फायनान्शियल ऑडिट इज व्हेरी इम्पॉर्टंट, बट परफॉर्मन्स ऑडिट इज मोर इम्पॉर्टंट दॅन फायनान्शियल ऑडिट. आपल्यापैकी प्रत्येकाचं तुम्ही कधीतरी आपलं आत्मपरीक्षण करून आपण सगळ्यांनी आपलं परफॉर्मन्स ऑडिट केलं पाहिजे. राजकारणात काय आहे, लोक खूप हुशार आहेत, त्यामुळे आम्ही सगळे लोक काय करतो की आम्ही दुसऱ्यांना मार्गदर्शन करतो, पण स्वतःच्या जीवनामध्ये जे बोलतो त्याप्रमाणे वागतो तसं नाही आणि अनेक गोष्टी करत असतो. एक सुंदर उदाहरण माझी आई मला नेहमी द्यायची की घरामध्ये मांजर राहायची आणि जेव्हा ती दूध प्यायची तेव्हा डोळे मिटून घ्यायची, कारण ती याकरता डोळे मिटायची की तिला वाटायचं की मला कोणीच बघत नाही आहे. तिने डोळे मिटले म्हणून देशात, जगाने तिला बघितलं ना, असं नाही होत. तुम्ही काय काळजी करू नका, तुम्ही कसेही वागा, तुमच्या मतदारसंघातल्या प्रत्येक व्यक्तीला तुम्ही काय करता, तुम्ही कसे आहात, तुम्ही काय काय केलं, काय चांगलं केलं, काय वाईट केलं, हे सगळं माहिती आहे, हे सगळं माहिती आहे. आणि मग त्या आधारावर तुमचं ते मूल्यांकन करतात. काही लोक म्हणतात की बा राजकारण आहे, करावंच लागतं. मी माझ्याकडे यावेळी निवडणुकीला उभं होतो, महाराष्ट्रात सध्या जातीवाद खूप झगडे सुरू आहे आणि मी पण बावनकुळेंना आणि देवेंद्रला म्हटलं की या वादात आपली अडचण होती, तर मी एक ठरवून टाकलं की जातीयवाद पाळायचा नाही. कुठलाही माणूस जो आहे तो जातीने मोठा नाहीये, तो गुणाने मोठा आहे.
आणि या समाजातली छुआछूत अस्पृश्यता जातीयता समूळ नष्ट झाली पाहिजे. आणि मी ठरवलं, माझे आता माझ्याही मतदारसंघात 22 लाख मतदार, म्हणजे गोव्यापेक्षा जास्त, हा डबल, आणि 40% मुस्लिम आणि दलित आहे, आणि सातत्याने काँग्रेस निवडून येणारा मतदारसंघ आहे. आणि आता मी उभा होतो तो माझ्या इकडले 5 आणि तिकडले 5 लंबे झाले पूर्ण, मी एकटा निवडून आलो. पण मी लोकांना सांगितलं की मी जात पात पाळणार नाही, जो करेगा जात की बात उसको कसके मारूंगा लात, असं सरळ पब्लिकली सांगितलं. आणि मी माझ्याकडे पाळत नाही, ते मला फरक पण पडला नाही. मी एकदा मुसलमानांनी माझ्याकरता संमेलन, 10,000 लोक होते, आणि मला आता मतं यावेळी कमी मिळाले, यावेळी थोडे मिळाले, मागच्या वेळेसून कमी मिळाले, पण काही कारणाने त्यांनी सांगितलं, मी आम्ही तुम्हाला आम्हाला वाटतं पण मत नाही देणार. तर मी त्यांना सांगितलं, तू मत देणे की भले याद रखना, मी प्युअर चड्डीवाला हूं, RSSवाला हूं, बाद में पछताओगे, पछताने के पहले सोचो, देना है तो दो, नहीं देना है तो मत दो, पर जो होट देगा उसका भी काम करूंगा और जो नहीं देगा उसका भी काम करूंगा.